श्री स्वामी समर्थ नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता आम्ही उभे आहोत बस स्टँडला आणि इथं बसची वाट बघत आहोत। तर सकाळी 3 वाजता उठून आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत मालाड स्टेशनच्या तिथे नटराज मार्केट आहे हे। तर तुम्ही बघू शकता आज सकाळी म्हणजे 5:30 वाजले असतील आता, तर इतकी काही गर्दी नव्हती काही नाही। इथं दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे, तर तिथे थोडंसं असं पाया पडलो आणि समोर निघालो। तर तुम्ही बघू शकता हा आहे मालाड स्टेशनचा पूर्ण एरिया। तर इथे तिकीट काढलं आणि आम्ही नंतर गेलो ट्रेनमध्ये दादरसाठी, कारण आम्हाला दादरला जायचं होतं। तिथून नंतर आमची इंटरसिटी म्हणून एक ट्रेन आहे, तर त्या ट्रेननी आम्ही पुण्याला जाणार होतो। सो इथं मालाड स्टेशनला आल्यानंतर आम्ही थोडंसं उभा राहिलो इथं, मग त्यांनी तिकीट काढून आणलं। हे बघू शकता तुम्ही MM हॉटेल आहे, इथलं खूप फेमस आहे हे मिठाईवाला, MM मिठाईवाला म्हणून। तर सकाळी 3 वाजता उठून सगळी कामं आवरली, थोडंसं नाश्त्याला पण बनवून घेतलं, कारण दीर आणि जाऊ पण येणार होते, त्यांनी पण घेतलेलं सोबत। सो तुम्ही बघू शकता आम्ही मग नंतर लोकल ट्रेनमध्ये चढलो आणि तिथून उतरल्यानंतर थोडंसं इथं आम्ही कचोरी खाल्ली। सो तिथून लगेचच थोडा वेळ थांबल्यानंतर इंटरसिटी ही ट्रेन आली आणि इथं तुम्ही बघू शकता आमची मस्ती चालू आहे। आम्ही आम्हाला विंडोला बसायला खूप आवडतं दोघींना पण, सो आम्ही इथे बसलेलो आहोत आणि मस्त पोज वगैरे दिली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर ट्रेन चाललेली आहे, दादरहून रवाना झालेली आहे ठाण्याला जायला। सो इथं बघू शकता तुम्ही, इथं पण पिहूची दोस्ती, हिला फ्रेंड्स बनवायला खूप आवडतं। तर इथं हा एक मुलगा तिला भेटलेला, तर इथं ती खेळली थोडा वेळ। तर आमच्या जे चुन्नुमुन्नू आहेत त्यांनी केलेली आहे इथं एंट्री। तुम्ही बघू शकता ही मोबाईलवर कशी रडते, हिला खूप मोबाईल आवडतो बघण्यासाठी, कोणाला अजिबात हात नाही लावू देणार। सगळ्यात लहान आहे ही, पण सगळ्यात लहान असून पण म्हणजे हट्टी आहे जराशी। आणि ही आहे मोठीवाली आरोही आणि आरुषी। तर तुम्हाला या दोघी माहीतच आहेत, कारण माझ्या अगोदरच्या एका व्लॉगमध्ये मी यांना तुम्हाला दाखवलं होतं। ह्या आमच्या ट्विन्स आहेत, ही माझी छोटी जाऊ आहे, तिच्या मुली आहेत। तर तुम्ही बघू शकता कशा क्यूट आहेत आणि ही खूप गोड आहे आणि ती तर खूपच गोड आहे। तिचे तर डोळे बघितलं तुम्ही मस्त म्हणाल, खूपच छान आहेत। सो ह्यांनी एंटर केलेलं आहे ठाण्यावरून आणि आम्ही आलेलो आहोत मालाड वेस्टवरून। तर आम्ही जात आहोत पुण्याला, कारण पुण्याला याच्यासाठी जात आहोत की तिथं आमचे जी चुलत जाऊ वगैरे आहेत ना, त्यांच्या घरी वास्तूची पूजा आहे। तर आम्ही जात आहोत पूजेसाठी आणि तिथून आम्ही जाणार आहोत सिंहगडला। तर एक दिवस अगोदरच निघालेलो आम्ही सिंहगड जाण्यासाठी, कारण आम्हाला तिथं जायचं होतं सिंहगडला। सो एक दिवसाची आमची पिकनिक निघाली, आम्ही ट्रेकिंग पण करणार आहोत, त्याच्यासाठी पूर्ण तयारी करून आलेलो आहोत। पिहू पण जाणार आहे ह्यावेळेस, तर तुम्ही बघू शकता नेक्स्ट जो व्लॉग आहे तो तुम्हाला सिंहगड ट्रिपचाच दिसेल। आणि हे जे आहे, हा जो आहे तो आहे मुंबई टू पुणे जर्नी। तर ही आमचे चुन्नू बघू शकता कसे मस्त बसलेले आहेत का आणि मम्मीला खाऊ नाही देतात। आणि तुम्ही बघू शकता साईडला म्युझिकचा मस्त आनंद घेत आम्ही नाश्ता केलेला आहे इथं इंटरसिटी ट्रेनमध्ये। खूप छान आहे, स्पेशियस आहे, मस्त आहे ट्रेन। पहिल्यांदा प्रवास केला या ट्रेननी आणि फक्त 100 रुपये तिकीट सिटिंगसाठी। तर छान आहे, मस्त एकंदरीत 100 रुपये तिकिटामध्ये, कारण आपण जर ट्रॅव्हल्सनी वगैरे आलं तर 350-450 रुपये घेतातच। तर आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये 3:30 तासाच्या नंतर। तर ही गेलेली इंटरसिटी आणि आता इथं थोडीशी माहिती करून घेत आहोत, कारण आम्हाला माहिती नाही इथलं एवढं काही, इथून कसं जायचं कुठं जायचं सिंहगडसाठी। तर आम्ही इथून डायरेक्ट सिंहगडसाठीच निघालेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता आम्हाला सांगितलेलं आहे माहिती एका जणांनी, तर इथून आम्ही दुसऱ्या साईडला गेलेलो आहोत ऑटो करता आणि तिथून ऑटोला आम्हाला 120 रुपये घेतलेले आहेत फक्त थोड्याशाच अंतरावर। पुण्यामध्ये ही खूप भयंकर परिस्थिती आहे की खूप पैसे लुटतात इथं। तर तुम्ही शक्यतो बसचाच वापर करा, ऑटो नाही वगैरे जाण्याचं शक्यतो टाळाच, कारण आपल्याला माहिती नसते इथल्या सगळ्या गोष्टी। आणि हे लोकं 5 ते 10 मिनटाच्या अंतरासाठी पण 100 रुपये वगैरे असे घेतात मीटर इथे सिटीच्या बाहेर थोडंफार। तर एक बसचा आम्ही थोडंसं 5 मिनटाचा प्रवास केला, तिथून आम्ही पोहोचलो आहोत स्वारगेटला, म्हणजे दगडूशेठचा गणपती आहे ना तिथूनच काहीतरी होतं ते, एक्झॅक्टली माहिती नाही त्याचं नाव काय। सो तिथून आम्ही आलेलो आहोत स्वारगेटला आणि स्वारगेटवरून आम्ही निघालेलो आहोत सिंहगडला जाण्यासाठी। तर इथून हा जो ब्रिज दिसतो आहे समोर, त्या ब्रिजच्या राईट साईडला जायचं होतं आम्हाला, कारण तिथून बस स्टँड होता आणि तिथून बस लागल्या होत्या। तर 35 रुपये तिकीट घेतलेलं आम्हाला तिथून, त्यांनी एका माणसाला 35 रुपये तिकीट घेतलेलं। सो आम्ही इथं थोडंसं विचारपूस करत आम्ही जात होतो, 2 मुली होत्या आमच्याकडे छोट्या, तर बघू काय होते काय नाही। आम्हाला पण इतकीशी काही माहिती नव्हती सिंहगडची किंवा इकडची कुठलीही, म्हणजे चढायचं वगैरे कशा कशा पद्धतीने काय काय, हे सगळं काही आम्ही विचारपूस करत करतच जात होतो।
एक दिवस अगोदर आम्ही आलेलो इथं, कारण दुसऱ्या दिवशी पूजा होती. तर आम्ही मुद्दामच एक ट्रीप काढलेली ही विथ फॅमिली. तर तुम्ही बघू शकता आमच्या चुन्न उन्न झोपलेले आहेत, एक माझ्याकडे आहे आणि एक अंजूकडे आहे. अंजू म्हणजेच माझी छोटी जाऊ. तर त्यांची खूप छान मस्त अशी झोप झालेली आहे याच्यापर्यंत, सिंहगडला जाईपर्यंत, कारण खूप थकल्या होत्या त्या सकाळी लवकर उठून आलेले सगळेच. माझी पण मुलं खूप लवकर उठलेली, म्हणजे मुलांना कसं बाहेर फिरायला जायचं म्हटलं की मस्त किती जरी वाजता आवाज दिला ना तर लगेच उठून बसतील, कारण मजा येते ना बाहेर फिरण्यासाठी. सो मुलांना थोडंसं काहीतरी चेंज म्हणून आम्ही पण एक दिवस एक्स्ट्रा अगोदरच आलो, कारण खूप दिवस झाले आता गावी गावावरून आलो तेव्हापासून बाहेर गेलेलो नव्हतं. तर इथे थोडीशी विचारपूस केली आणि माहिती झालं की ब्रिजच्या राईट साईडला बस स्टॉप आहे आणि तिथून आम्हाला बस भेटेल. तर आम्ही तिकडेच निघालो. थोडं 10-15 मिनिटं बसावं लागलं कारण थोडा वेळ होता बसला यायला. सो मुलांची पण छान झोप झालेली. तर आम्ही छत्र्या वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या कारण पावसाळ्याचे दिवस होते. तर बऱ्यापैकी पाऊस आलेलाच होता, तुम्ही बघू शकता सध्याला ऊन पडलेलं. आणि इथे खरंच खूप ॲटोवाल्यांची इतकी लूट आहे ना, तुम्ही शक्यतो ॲटो आणि प्रायव्हेट गाड्या आहेत ना ह्या टाळाच, कारण खूप लूट असते इथं. अगर तुमची वाहनं असतील घरची तर खूपच चांगलं, नसेल तर तुम्ही बसचा प्रवास करा, एकदम छान सुखदायक बसचा प्रवास. आणि मला इथले जे कंडक्टर वगैरे आहेत ना ते खूप सपोर्टिव्ह दिसले, म्हणजे खूप छान ताईबाई अक्का वगैरे असं बोलू खूप छान हँडल करत होते प्रवाशांना, तर छान वाटलं. सो ह्या ब्रिजच्या साईडला आम्ही थोडा वेळ इथं बसलो बसची वाट बघत आणि बस आल्यानंतर आम्ही रवाना झालो. तर पुढचा जो माझा पार्ट आहे तो तुम्हाला मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन, कारण सिंहगडचा जो पूर्ण भाग आहे तो खूप मोठा होणार आहे, कारण त्याच्या बरेचसे व्हिडिओ बनवले होते. तर खाली खालून चढायला सुरुवात केल्यापासून ते वरचा पूर्ण एरिया आहे तो मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणजे एडिटिंग झालेली आहे, बस अपलोड करायचं राहिले. तर हा मी अपलोड करून घेते आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो करेन. तर तोपर्यंत नमस्कार.